रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे रॉयल ग्राउंड येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत भूमिपूजन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. तसेच दिव्यागर येथे समुद्र किनारी जोड रस्त्याचे देखील भूमिपूजन तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तटकरे यांनी सन अँड सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नजीम हसवारे, मोहम्मद मेमन, श्याम भोकरे, नंदू पाटील, सचिन कीर, अफजल मेमन, उदय बापट, महादेव पाटील आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. संदेश पेडणेकर, फुरकान वस्ता, बोर्ली, पंचोतन, श्रीवर्धन, रायगड. आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये वसा तालुक्यामध्ये विशेष करून खाडीपट्ट्याला लगत अशा पद्धतीची गावं त्या ठिकाणी आहेत आणि अशा या संबंध गावांच्या मध्ये सुद्धा खासदारांच्या मार्फत त्या ठिकाणी काम व्हावं अशा प्रकारची मागणी अदितीने त्या ठिकाणी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने खरसई आहे, तोंडसुळी आहे, तळगाव आणि काळसुळी अशा तीन त्या ठिकाणी एकंदरीत ह्या आहेत. त्या एकंदरीत तिन्ही कामाला 105,73,00,000 अशा वेळीचा निधी त्याही मंजुरी झाली. त्याच्यासुद्धा प्रमाणचे आदेश माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्या सांगण्याचा मतिचा अर्थ असा आहे की जनतेच्या हिताच्या दृष्टीतून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीतून जेवढं काही अधिक करण्यासारखं शक्य असेल तेवढा करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो. त्या दिवसापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री नंदा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या समस्त कोकण किनारपट्टीच्या दृष्टीतून अतिशय महत्वाचे असलेल्या सुपारी संशोधन केंद्राला मान्यता त्या ठिकाणी मिळाली. प्रस्ताव 19 कोटीचा आहे. त्याचे 5 कोटी अतिथी राज्यमंत्री असताना जोपर्यंत झाले होते त्यावेळेला सुद्धा धनंजयजी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी जवळ विद्यापीठांच्या जवळ ते त्या ठिकाणी टायअप करणार आहेत आणि या देशातील सर्वाधिक अतिशय उत्तम पिढीचं संशोधन करणारे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये विनंती केली. एका बाजूला सुपारी संशोधन पण काजूच्या बाबतीमध्ये सुद्धा भाट्याच्या जवळ नर्सरी पण आहे, तिथेही संशोधन केंद्र आहे, म्हणजे रत्नागिरीच्या जवळ वेंगुल्याच्या आसपास आहे. परंतु काजू, आंबा, नारळ आणि त्याच्याबरोबर ते सुपारी अशा या चारही फळामध्ये काही कोकणाला समृद्धी करू शकतात. याच्यामध्ये अद्यावत पद्धतीच्या नवीन नवीन जे काय आता समग्र जागतिक पातळीवरती संशोधन होऊन कमी कालावधीमध्ये जी काही पिकं घेऊ शकतात किंवा आंतर पिकं घेण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने जे काही त्याच्यातलं प्रगत वाहन तयार केलेलं आहे त्या साऱ्याचं संशोधन या ठिकाणी व्हावं आणि मग त्याच्यासाठी लागणारा सुद्धा निधी अशापैकी मिळवायचा त्याचंही नियोजन आहे. आपल्याला एक सांगतो की नवी मुंबई वसा तालुक्यामध्ये सावर या ठिकाणी शासकीय जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तिथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आम्ही तालुक्याची तयार करणार आहोत. नगरपालिकेची सुद्धा वास्तू करण्याचं प्रयोजन आहे. अशा वेळेला इथली जागा आम्ही मिळवली. कलेक्टरकडा तो प्रस्तावही केला, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता मिळाली. 100 खाटांचं हॉस्पिटल आणि 100 विद्यार्थी इनटेक कॅपॅसिटी असणारी PUMS यावर्षी जून महिन्यापासून ज्यावेळेला 10-12 निकाल लागल्याच्या नंतर मेडिकल कॉलेज ज्यावेळेला सुरू होतात त्यावेळेला इथला अभ्यासक्रम 100% सुरू करण्याची तजवीज राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या कायद्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि पाठपुरावा करणारे आमदार अदिती यांना आणि मंत्रिमंडळाला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की महाराष्ट्रातलं पहिलं इराणी कॉलेज आज रायगड जिल्ह्यातल्या म्हसाळ तालुक्यामध्ये होत आहे. ज्या म्हसाळ तालुका बॅरिस्टर अदिल साहेबांचा जन्म गाव असलेला तालुका आहे.